नमस्कार मित्रांनो, गरुडजेप कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कंपनी फायनल अकाउंट. ठीक आहे, बीकॉम टू चा सेमिस्टर वनचा कंपनी फायनल अकाउंट. ठीक आहे, कशाप्रमाणे कंपनी फायनल अकाउंट ॲज पर शेड्यूल थ्री. सर, शेड्यूल थ्री काय? कंपनीज ॲक्ट आहे. त्या कंपनीज ॲक्ट 2013 एक शेड्यूल नावाचा पार्ट आहे. ठीक आहे, त्यामध्ये कंपनींचं फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट कोणत्या प्रकारे बनवायचं याच्याविषयी काही नियम घालून दिलेले आहेत. ठीक आहे, तर बघा आता शेड्यूल थ्रीमध्ये काय आहे, त्याचे किती पार्ट आहेत, त्यात काय काय दिलेलं असतं हे आपण परत पाहू. ठीक आहे, बेसिक भाग परत पाहू. सर्वात प्रथम बघा, आत्तापर्यंत आपण जे काही व्यवसायाचं ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचो आणि बॅलन्स शीट बनवायचो. ठीक आहे, हे बॅलन्स शीट बनवत असताना आपण टी फॉर्मॅटमध्ये बनवायचो. कोणत्या फॉर्मॅटमध्ये? टी फॉर्मॅट. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवताना, ठीक आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डाव्या बाजूला म्हणजे डेबिट साईडला व्यवसायाचे सर्व खर्च असायचे, भलेपर्यंत डायरेक्ट एक्सपेन्स असो किंवा इनडायरेक्ट एक्सपेन्स असो. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या उजव्या साईडला काय असायचे? व्यवसायाचे सगळे इन्कम. त्याचप्रमाणे बॅलन्स शीट बनवताना बॅलन्स शीटच्या डाव्या बाजूला काय असायचे? सगळ्या लायबिलिटीज. आणि बॅलन्स शीटच्या उजव्या बाजूला काय असायचे? सगळ्या बिझनेसच्या असेट्स. ठीक आहे, परंतु ज्यावेळेस कंपनीज ॲक्ट 2013 अस्तित्वात आला, ठीक आहे, तर त्या कंपनीज ॲक्ट 2013 गव्हर्नमेंटने पब्लिक कंपन्यांसाठी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवण्यासाठी आणि बॅलन्स शीट बनवण्यासाठी काही नियम आखून दिले, त्यांचा फॉर्मॅट आखून दिला. त्यालाच काय म्हणतो आपण? ॲज पर शेड्यूल थ्री. तर शेड्यूल थ्रीमध्ये पहिल्यांदा फॉर्मॅट दिला आहे. कोणाचा? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा आहे, पण त्याला नाव प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नाही आहे. काय दिले? स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस. पहिलं आपण काय म्हणायचो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इतर जे बिझनेस आहेत त्यांना तेच फॉर्मॅट आहेत. आपले जे किरकोळ आहेत बिझनेस, बरोबर ना, फॉर एक्झाम्पल त्रिमूर्ती बोगडेपो, तर त्रिमूर्ती बोगडेपोसाठी आत्तापर्यंत आपण जे शिकलोय त्याच प्रमाण लागू असणार. फक्त कंपन्यांसाठी, कोणासाठी? मोठमोठ्या कंपन्यांसाठी हा फॉर्मॅट लागू असणार. तर कंपनीचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवताना आपण शब्द काय वापरणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटऐवजी स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस. ठीक आहे, हे तर माहिती आहे फॉर द इयर एंडेड 31 मार्चसाठी. आता ह्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मुख्यतः 4 कॉलम आहेत. बघा, हा एक, दुसरा, तिसरा आणि चौथा. ठीक आहे, तर आता हा पहिला कॉलम जे आहे ते आपलं हेडिंगचा नंबर आहे. कोणाचा नंबर? आपलं हेडिंगचा. म्हणजे आपण पहिल्यांदा काय दाखवणार, त्यानंतर काय दाखवणार. दुसरा जो कॉलम आहे त्यात आपापले पर्टिक्युलर्स, आपण ज्या आयटमविषयी माहिती सांगणार आहोत त्याचं डिस्क्रिप्शन. ह्या कॉलममध्ये आहे नोट नंबर, म्हणजे इथं आपण जे काही अमाऊंट लिहितोय ही अमाऊंट कशी कॅल्क्युलेट करण्यात आली, कळतंय का? इथली जी ही अमाऊंट येणार आहे ही कशी कॅल्क्युलेट करण्यात आली ह्याचं वर्किंग नोट्स, म्हणजेच काय? नोट नंबर 1. ज्या विद्यार्थ्यांनी 11वी आणि 12वीचा क्लास आपल्या क्लासमध्ये केला असेल त्यांना मी नेहमी म्हणायचो वर्किंग नोट्स बनवता आल्या पाहिजेत. मग ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 12वीचं पार्टनरशिप फायनल अकाउंट बनवताना माझ्याबरोबर वर्किंग नोट्स प्रॉपर बनवले असतील त्यांना हे बनवायला सोपं अवघड जाणार नाही. ठीक आहे, तर चला सुरू करूया आपण आपला फॉर्मॅट. तर बघा, ह्या फॉर्मॅटमध्ये सर्वात प्रथम काय दिलंय? रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स. काय दिलंय बघा इथं? काय दिलंय? रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स. पेन पडला बंद, शाबास, नवीन पेन आहे बघा क्वालिटी. काय दिलंय? रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स. सर, ऑपरेशन म्हणजे काय? बिझनेसची चिरफाड करतात का? चिरफाड नाहीत करत बाळांनो. ऑपरेशन्स म्हणजे आपला व्यवसाय ज्या क्षेत्रामध्ये आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर समजा माझा व्यवसाय काय असेल, साखर कारखाना आहे माझा. काय? साखर कारखाना. तर माझ्या कारखान्याचा मुख्य व्यवसाय काय असणार आहे? साखर तयार करणे आणि साखर विकणे. कळतंय का? साखर विकणे हा माझ्या व्यवसायाचा काय असणार? मुख्य बिझनेस असणार. ठीक आहे, त्यालाच काय म्हणतो आपण? रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स. जर माझा कोचिंग क्लासचा व्यवसाय आहे तर कोचिंग क्लासचा व्यवसायाचा मेन इन्कम काय? विद्यार्थ्यांकडली फी. समजतंय का? जर समजा माझा फायनान्स कंपनीचा बिझनेस आहे, फायनान्स कंपनी, बरोबर का, तर फायनान्स कंपनी काय करते? लोन देते. आणि त्या लोनवरती काय भेटतं? त्यांना व्याज भेटतं. तर हे व्याज त्यांचं काय असणार? त्या फायनान्स कंपनीचं काय असणार? इन्कम फ्रॉम ऑपरेशन. समजतंय का? एखादी चॅरिटेबल इन्स्टिट्यूट आहे, चॅरिटेबल इन्स्टिट्यूट म्हणजे काय? नॉट फॉर प्रॉफिटसाठी. तर त्यांना काय, ते काय सेवा घेत नाहीत किंवा विकत नसतात,
ते त्यांना त्यांना इन्कम कुठून येतो? लोकांपासून डोनेशन वर्गणी भेटते, कळते का? तर ते डोनेशन किंवा वर्गणी त्यांच्यासाठी काय असणार? इन्कम फ्रॉम ऑपरेशन, म्हणजे माझा व्यवसाय, माझा जो मुख्य व्यवसाय आहे त्या व्यवसायातला त्या व्यवसायातलं प्रमुख इन्कम सोर्स. जर माझं दुकान कॉम्प्युटर आणि लॅपटॉप विकायचं असेल तर कॉम्प्युटर आणि लॅपटॉप विकून जे पैसे आले, जे इन्कम झालं, त्याला काय म्हणायचं? रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स. कळते का? म्हणून काय लिहितं मी? डायरेक्ट इन्कम. बरं, कळते का? व्यवसायाचा म्हणजे बिझनेसचा जो मुख्य इन्कम सोर्स आहे त्यालाच काय म्हणायचं? रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. त्यासाठी आपण काय बनवतो? नोट नंबर 1. आणि ते वर्किंग नोट्समध्ये जे नोट नंबर 1 बनवली त्याचं उत्तर आपण कुठं लिहितो? इथे. आपलं सेकंड हेडिंग येतं. काय येतं? सेकंड हेडिंग ऑदर इन्कम. आता ऑदर इन्कमला मी कंसात काय लिहिले समजण्यासाठी? इनडायरेक्ट इन्कम. सर, ऑदर इन्कम म्हणजे काय? समजा आता माझा क्लासचा बिझनेस आहे तर जी काही पोरांची फी येणार आहे ती सगळी इन्कमचा आकडा कुठे जाणार? इथे इन्कम रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनमध्ये. पण समजा मी जर क्लासच्या नावानं स्टेट बँकेमध्ये FD केली असेल, बरोबर का? FD करताना माझ्या नावानं नाही केली, कोणाच्या नावानं केली? गरुड झेप कोचिंग क्लासच्या नावानं FD केली. तर ह्या FD वरती काय भेटेल रे मित्रांनो? व्याज भेटल. पण हे व्याज माझ्या बँकेच्या अकाउंटवर जमा करतील का? गरुड झेप कोचिंग क्लासचं जे अकाउंट आहे बँकेत त्या अकाउंटवर जमा होईल. गरुड झेप कोचिंग क्लासच्या अकाउंटवर जमा होईल, बरोबर ना? म्हणजे त्या FD वरती मिळालेलं व्याज, मिळालेलं इंटरेस्ट हे काय झालं? इन्कमच आहे. पण FD करणे आणि व्याज कमवणे हा माझ्या व्यवसायाचा मुख्य इन्कम किंवा मुख्य उद्देश आहे का? नाही, बरोबर ना? हे माझं इतर इन्कम आहे. ह्यालाच काय म्हणतो आपण? इनडायरेक्ट इन्कम, म्हणजेच अदर इन्कम. एखादं दुसरं एक्झाम्पल, समजा हा जो बोर्ड आहे आपला, हा जो व्हाईट बोर्ड आहे, हा व्हाईट बोर्ड समजा खराब झाला, बरोबर का? आणि मी विकायला काढला, विकायला म्हणजे स्क्रॅपमध्ये टाकला, ठीक आहे? समजा स्क्रॅपमध्ये हे मला 500 रुपये आले. किती आले स्क्रॅपमध्ये? 500 रुपये. इन्कमच आहे ना तो, बरोबर का? पण बोर्ड घेणे, बोर्ड विकणे हा माझ्या कोचिंग क्लासचा मुख्य व्यवसाय आहे का? नाही, ठीक आहे? म्हणून असे जे इनडायरेक्ट इन्कम आहेत, जिथनं व्यवसायाला पैसे मिळतात किंवा एक्स्ट्रा इन्कम मिळतो, हे सगळं कुठं जातं? अदर इन्कम, म्हणजे इनडायरेक्ट इन्कम. त्यासाठी कुठलं नोट्स बनवावं लागत नाही, डायरेक्टली आकडा इथं लिहायचा, ठीक आहे? जास्त करून येत नाही, आलं तर लिहायचं. तिसरं काय दिलं आहे बघा, आता तिसराला आकडा काय दिलं आहे? ह्या दोघांची टोटल काय दिलं आहे? फर्स्टची आणि सेकंडची टोटल, म्हणजे बघा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन आणि अदर इन्कम ह्या दोघांची टोटल म्हणजे काय ती? टोटल रेव्हेन्यू ऑब्लिक इन्कम, ह्या दोघांची टोटल इथं येणार. कळतंय का? म्हणजेच डायरेक्ट आणि प्लस इनडायरेक्ट इन्कम हे माझं काय असणार? टोटल रेव्हेन्यू, बरोबर का? बघा, आपण ज्या टायमिंगला टी फॉर्मॅट 12वीमध्ये टी फॉर्मॅटमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं, तर ट्रेडिंग अकाउंटच्या म्हणजे GP पर्यंत क्रेडिट साईडला काय असायचे? इन्कम असायचे, बरोबर ना? आणि परत GP च्या खाली काय असायचं? क्रेडिट साईडला परत आपण इनडायरेक्ट इन्कम लिहायचं. आणि दोन्ही इन्कम मिळून माझं काय असायचं? टोटल इन्कम. समजतंय का? तसं इथंपर्यंत काय येणार? माझं टोटल इन्कम येणार. आता मी सगळे इन्कम दाखवले, आता इन्कममधनं काय वजा करावं लागतं? एक्सपेन्सेस, बरोबर ना? तर कुठले एक्सपेन्स येतील? बघा, चौथं हेडिंग काय दिलं मी? सेम टू सेम हाच फॉर्मॅट फिक्स करायचा. हे हेडिंग तुम्हाला पाठच करावे लागतील, कळते का? आणि प्रॅक्टिस करून 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 तोंड पाठवून जाईल. चौथं काय दिलं बघा? टोटल एक्सपेन्सेस. हेडिंग दिलंय टोटल एक्सपेन्स. आता टोटल एक्सपेन्स म्हणल्यावर ह्यात एक्सपेन्सचे परत काय असतात? प्रकार, बरोबर का? हा कुठल्या प्रकारचा एक्सपेन्स, हा कुठल्या प्रकारचा एक्सपेन्स, हा कुठल्या प्रकारचा एक्सपेन्स, बरोबर का? तर बघा, पहिलं काय दिलंय? परचेसेस, म्हणजे काय? माल कुठून कुठून खरेदी केला. इन्क्लुडिंग एक्सपेन्स दिलंय. इन्क्लुडिंग एक्सपेन्स म्हणजे काय असणार? समजा मला माल खरेदी केलाय मी 2 टेम्पो माल खरेदी केला, म्हणजे 2 टेम्पो माल खरेदी करताना तो माल टेम्पोत भरण्यासाठी काही ना काही हमाल दिली असेल, ती पण त्यात ॲड करावी लागते, बरोबर का? तो माल दुकानामध्ये आणण्यासाठी भाडं दिलं असेल, आपल्या घरापर्यंत आणण्यासाठी भाडं दिलं असेल, ते भाडं पण काय होणार? ह्या परचेसेसमध्ये ॲड होणार. आणि म्हणून इथं काय केलं बघा आपण, नोट नंबर 2, म्हणजे जेव्हा आपण परचेस दाखवणार त्यात परचेसची अमाऊंट सेपरेट दिसणार, खाली ह्या वर्किंग नोट्समध्ये एक्सपेन्स दिसणार, हा मला दिसणार, आणि टोटल आपण कुठं दाखवणार? इथं. कळते का? इथं आपण काय खाली एक लिहिणार नाही, परचेसचं वर्किंग नोट्स म्हणजे नोट्स नंबर 2 बनणार आणि अमाऊंट इथं दाखवणार, ओके? दुसरं काय दिलंय?
चेंज इन इन्व्हेंटरी, इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक, इन्व्हेंटरी म्हणजे काय स्टॉक, ठीक आहे. तुम्हाला अकाउंटिंग स्टँडर्ड 2 पण आहे बरोबर का, व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी, त्यानुसार आपण काय करतो. बरं ठीक आहे, आपण बाकीचं परत बघू. ठीक आहे, नवीन मला नकळायचं नाही. काय दिले, चेंज इन इन्व्हेंटरी, इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक बरोबर का. आता चेंज म्हणजे बदल, स्टॉक मध्ये झालेला बदल. आता स्टॉक मध्ये झालेला बदल कसा असणार, समजा व्यवसायाच्या सुरुवातीच्या दिवशी माझ्याकडे 5 लाख रुपयाचा स्टॉक होता, किती रुपयाचा, 5 लाख रुपयाचा, किती होता माझ्याकडे 5 लाख रुपयाचा, ठीक आहे. आणि आता वर्षाच्या शेवटी माझ्याकडे फक्त 2 लाख रुपयाचा स्टॉक आहे, तर चेंज किती झाला, 3 लाख. म्हणून काय लिहिलं मी, ओपनिंग स्टॉक मायनस क्लोजिंग स्टॉक, हे कुठे येणार, चेंज इन इन्व्हेंटरी. आणि हे दाखवताना आपलं कुठे दाखवावं लागतं, नोट्स नंबर 3 मध्ये त्याचं कॅल्क्युलेशन, आणि डायरेक्ट टोटल इथं मेन आन्सर. तिसरा एक्सपेन्स, एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्स. सर एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्स म्हणजे काय, माझ्या दुकानात किंवा माझ्या क्लासमध्ये समजा मी जर नोट्स काढण्यासाठी एखादा माणूस कामाला ठेवला, हे व्हिडिओ जे रेकॉर्ड करतोय ह्याचं अजून चांगल्या प्रकारे एडिटिंग करण्यासाठी मी जर एखादा माणूस कामाला ठेवला, तर हे माझे काय झाले, एम्प्लॉई. आता मी ह्यांना काय देईल, पगार देईल ना, ह्यांना काय देईल मी, पगार देईल. समजा एखादा झाडू काढण्यासाठी एक जण बाई लावली आपण, तर तिला पण काय द्यावं लागेल, तिला सॅलरी नसते, तिला काय असती, वेजेस. फक्त कामाच्या ग्रेडनुसार वेजेस किंवा सॅलरी हे शब्द वापरले जातात. एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्स म्हणजे कामगारांना दिला जाणारी पगार, कामगारांना दिली जाणारी सॅलरी. आता बघा, बेनिफिट म्हणले त्यांचा फायदा, कामगारांना आपण बोनस पण देतो, काय देतो, बोनस पण देतो. आपण त्यांच्या नावानं PF मध्ये पण पैसे टाकतो, म्हणजे बोनस PF, हे पण सगळे कुठे येणार, एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्समध्ये. आणि आपण नोट्स नंबर 4 वर्किंग नोट्स बनवणार, त्यात सगळं लिहिणार की एम्प्लॉई बेनिफिट एवढ्या प्रकारचे एक्सपेन्स केले, आणि त्याची टोटल परत कुठे दाखवणार आपण इथे. पुढे काय दिले बघा, फायनान्स कॉस्ट. फायनान्स कॉस्ट म्हणजे काय, समजा मला आता क्लासला जागा कमी पडते बरोबर का, मग मी काकांना काय म्हणलं, आपल्या शामराव कळवींना काय म्हणलं, काका दुकानाच्या वरती मला मोठा हॉल बांधून द्या, त्यासाठी मी तुम्हाला 3 लाख रुपये डिपॉझिट देतो बरोबर का. आता 3 लाख रुपये माझ्याकडे नव्हते, मी काय केलं, माझ्या मित्राकडे गेलो आणि त्याला उसने मागितले, त्याला म्हणलं तुला काय असेल ते महिन्याचे म्हणलं मी व्याज देत जाईल बरोबर का. आता हे जे 3 लाख रुपये मी घेतले होते, हे मी पैसे उडवाय घेतले होते बरोबर का. उडवाय म्हणजे काय गवती पडले म्हणजे आली तर, ठीक आहे, हे पैसे मी उडवायला घेतले होते का, काय करायला घेतले होते, व्यवसाय वाढवण्यासाठी बरोबर का. मग व्यवसाय वाढवण्यासाठी मी काय केलं, फायनान्स. आता फायनान्स केलं म्हणून त्याला काय द्यावं लागेल, व्याज द्यावं लागेल. मग व्याजानं काढलेले पैसे आपलं काय, जे फायनान्स काढले, कर्ज काढले, त्याच्यावरचं व्याज, हे व्यवसायाचं काय असतंय, एक्सपेन्स. म्हणून काय लिहित, फायनान्स कॉस्ट. आणि कंसात दिले डायरेक्टली इंटरेस्ट, कळतंय का, डायरेक्ट काय, इंटरेस्ट. आता हे इंटरेस्ट कशावरती बी असू शकतं, कंपनी अकाउंट आहे, म्हणजे पहिले सांगतो इंटरेस्ट ऑन डिबेंचर, पहिले काय येणार आहे, इंटरेस्ट ऑन डिबेंचर. अजून कुठनं लोन काढलं असेल, इंटरेस्ट ऑन ऑफ दिस बँक लोन, ते सगळं कुठे येणार, सगळ्यांचं एकत्रितरित्या कॅल्क्युलेशन होऊन कुठे येणार, नोट्स नंबर कितीमध्ये कॅल्क्युलेशन होईल, 5 मध्ये, आणि टोटल इथं येणार. पुढे काय दिले, डेप्रिसिएशन एक्सपेन्सेस. आता डेप्रिसिएशन एक्सपेन्सेसचा अर्थ काय असतो, अरे डेप्रिसिएशन शिकलेलं आतापर्यंत आपण बरोबर का, असेट तर 10%, 20% लॉस होणार, ते कुठे येणार, कुठे येणार, डेप्रिसिएशन एक्सपेन्स डायरेक्ट कुठे येणार, वर्किंग नोट 6 मध्ये कॅल्क्युलेशन करणार आपण आणि टोटल इथे दाखवणार. आता इथं एक लेसर राहिले, ऑदर एक्सपेन्सेस. ऑदर म्हणजे काय, काही किरकोळ एक्सपेन्स असतात, ठीक आहे, ते ऑदर एक्सपेन्स कुठे येणार, म्हणजे प्रिंटिंग आणि स्टेशनरी सगळं कुठे येणार, इथे येणार. कुठं, ह्याच्याखाली आकडा येईल 6वा, ह्याच्याखाली आकडा काय येईल, 6वा आकडा येईल, ठीक आहे. आणि नोट्स नंबर 7, ठीक आहे, ह्या 5च्या खाली तुमचा काय येईल, एक ह्या 5च्या खाली इथे काय किंवा इथंच लिहा, ही 5 नंबर आहे ना, इथं 6 नंबरला काय येणार, ऑदर एक्सपेन्स. आणि ऑदर एक्सपेन्सची नोट वर्किंग नोट्स नंबर 7 बनणार, समजतंय का. आणि मग ही टोटल ए, आणि हे 2 ते 7 पर्यंत काय करायची, 2 ते 7 पर्यंत सगळ्यांची काय करायची, टोटल ती टोटल कुठं मांडायची, इथं. ह्या टोटलला आपण काय नाव देणार, टोटल बी. आणि ह्या टोटल एची आणि टोटल बीची अमाऊंटची, म्हणजे हितल्या अमाऊंटची आणि हितल्या अमाऊंटची काय होणार, वजाबाकी बरोबर का. आणि ती वजाबाकी कुठे येणार, खाली, कळतंय का, बाका लिहिलं आपण खाली, कळतंय ना, खाली काय लिहिलंय, 5वा क्रमांक, प्रॉफिट बिफोर एक्स्ट्राऑर्डनरी आयटम अँड टॅक्स. ठीक आहे सर, एक्स्ट्राऑर्डनरी आयटम म्हणजे काय असतात, आपण ते
काय म्हणतात प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना पाहू की एक्स्ट्रा ऑर्डिनरी आयटम म्हणजे काय. ठीक आहे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी आयटम म्हणजे काय? असे खर्च जे सारखे सारखे होत नाहीत किंवा केव्हा तरी होत्यात रिअर केसमध्ये. कळते का? समजा कोणाला कंपन्सेशन दिलं, काय दिलं? कंपन्सेशन. कुणी एखाद्याने कंपनीवर केस केली त्याला कंपन्सेशन दिलं, तर हे कंपन्सेशन काय नेहमीच एक्सपेन्स नाही आहे किंवा डायरेक्ट पण नाही इनडायरेक्ट पण नाही आहे, तर हे एक्स्ट्रा ऑर्डनरी आहे. केव्हा तरी काहीतरी झालं तर हे एक्स्ट्रा ऑर्डनरी आयटम कुठं आलं? हे तर आलं नाही प्रॉफिट बिफोर. बिफोर म्हणजे काय? अगोदर. बघा, हे होतं माझं ए म्हणजे काय होतं? टोटल रेव्हेन्यू. बी म्हणजे काय होते? टोटल एक्सपेन्स. टोटल रेव्हेन्यूमधनं टोटल एक्सपेन्स वजा केले की माझं काय आलं? प्रॉफिट. रेव्हेन्यू म्हणजे इन्कम. टोटल इन्कममधनं टोटल एक्सपेन्स वजा केले काय येतं? इन्कम येतं, म्हणजे प्रॉफिट येतं. पण हे प्रॉफिट कधीच आहे? बिफोर, अगोदर. काय अगोदर? एक्स्ट्रा ऑर्डनरी आयटम वजा करायच्या अगोदरचं प्रॉफिट. आता चुकून एखादा किस्सा घडला, काहीतरी कांड झालं, ते कांड मिटवता मिटवता कंपनीला खर्च आला, तर लगे ह्यातनं काय करणार? म्हणजे ह्या प्रॉफिट बिफोर एक्स्ट्रा ऑर्डनरी आयटममधनं काय वजा होणार? इथे लय बघायचं. सहावा नंबर, एक्स्ट्रा ऑर्डनरी आयटम म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डनरी एक्सपेन्सेस. बघा, मी कंस केलाय, म्हणजे ह्यातून ही अमाऊंट काय होणार? वजा. बरोबर का? आता बघा, इथं काय येईल? प्रॉफिट बिफोर एक्स्ट्रा ऑर्डनरीमधनं एक्स्ट्रा ऑर्डनरी मायनस झाले, अजून शिल्लक काय राहिला? प्रॉफिटच शिल्लक राहिला. पण हा प्रॉफिट कुठला आहे बघा? प्रॉफिट बिफोर टॅक्स. कळतंय का? कारण आपण वर्षभर जो काही इन्कम कमवलाय त्या इन्कमवर टॅक्स पण द्यावा लागतो गव्हर्नमेंटला. बरोबर का? त्या इन्कमवर पहिले काय लागतो? टॅक्स पण द्यावा लागतो. इन्कमवर टॅक्स कॅल्क्युलेट होतो. बरोबर का? आणि हा टॅक्स दिल्यानंतर बघा, प्रॉफिट बिफोर टॅक्स आहे हा. आणि हा प्रॉफिट बिफोर टॅक्स, ह्या प्रॉफिटमधनं मी प्रोव्हिजन काय दिलंय? प्रोव्हिजन फॉर टॅक्स. म्हणजेच काय? कुठे गेलं रे? हां, इथलं काय दिलं ते टॅक्स एक्सपेन्सेस. टॅक्स एक्सपेन्स म्हणजे काय? आपण प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन करून ठेवलं असतं. ह्या वर्षी जेव्हा टॅक्स आलाय तेव्हा टॅक्स काय करतो? आपण पेड करून टाकतो. आणि प्रॉफिट बिफोर टॅक्समधनं टॅक्सचा खर्च वजा केला की शेवटची अमाऊंट जी शिल्लक राहते ती माझी काय असते? प्रॉफिट आफ्टर टॅक्स, म्हणजेच प्रॉफिट ऑफ द पिरियड्स, म्हणजेच नेट प्रॉफिट. म्हणजेच काय असतो? नेट प्रॉफिट. मग सर, प्रॉफिट बिफोर एक्स्ट्रा ऑर्डनरी आयटम म्हणजे काय होतं? ग्रॉस प्रॉफिट. काय? ग्रॉस प्रॉफिट. समजतंय का? म्हणजे जर एक प्रकारे तुम्ही नीट लक्ष दिलं काय, तर आहे असे सगळे आयटम आहेत, काही फरक नाही. एवढंच की आता प्रत्येक ठिकाणी काय करावं लागणार? वर्किंग नोट्स बनवावं लागणार. आणि म्हणून बोललो, ज्यांनी 11वी आणि 12वीपासून बेसिकचे लेक्चर व्यवस्थितरित्या केले असतील आणि काय म्हणतात एकदम इमानदारीनं माझ्या संग फॉलो केला असेल, त्यांना टॉपिक अवघड जाणार नाही. हे काय आपल्या आधीचं नाही. कळते का? तुम्ही 2002 ही 2013 आलंय. ठीक आहे, हां बघा आता पुढं काय दिलंय, समजलं का? बघा, आता तुम्हाला इन्कम बी होता. सेल्स म्हणजे काय होता? इन्कम. परचेस म्हणजे काय होता? एक्सपेन्स. बरोबर का? क्लोजिंग स्टॉक पण यायचं तुम्हाला, ओपनिंग स्टॉक पण यायचा, सगळं त्यातलंच आहे, फक्त मांडायची पद्धत वेगळी. ह्यात जर कोणाला काही अडचण असेल तर बिंदास व्हॉट्सअपवर SMS करू शकता. ठीक आहे, आता सेकंड फॉर्मॅट आहे आपलं बॅलन्स शीट. ठीक आहे, बघा, आता पहिलं आपलं काय असायचं बॅलन्स शीटला? डाव्या साईडला काय असायच्या? लायबिलिटीज. लायबिलिटीजमध्ये सगळ्यात प्रथम आपण काय लिहायचो? कॅपिटल ऑफ पार्टनर. बरोबर का? आता इथं कंपनी आहे, पार्टनरशिपचे मालक कोण असतात? पार्टनर्सची नावं असतात. कंपनीचे मालक कोण असतं? पूर्ण पब्लिक. आणि तुम्हाला मी 12वीच्या कंपनी अकाउंटमध्ये शिकवलेलं आहे. बरोबर का? कंपनीच्या मालकांना लाडानं काय ना हाक मारतात? शेअर होल्डर्स, म्हणजे शेअर कॅपिटल. समजतंय का? आता बघा, व्यवसायाचा जो काही प्रॉफिट, व्यवसायाचा आपण काय करायचो बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा नेट प्रॉफिट आपण ट्रान्सफर कुठं करायचो? कुठं करायचो? बॅलन्स शीटला. बरोबर का? म्हणजेच रिझर्व अँड सरप्लस. सरप्लस म्हणजे काय? प्रॉफिट. बरोबर का? ह्या प्रॉफिटवरती अधिकार कोणाचा असतो? व्यवसायाच्या मालकांचा. आणि कंपनीचे मालक कोण असतात? शेअर होल्डर्स. समजतंय का? मग बॅलन्स शीटमध्ये बघा त्यांनी काय केलंय. पहिल्यांदा काय ह्यांनी म्हणलं? पहिलं आकडा दिला, त्यात नाव काय दिलं? इक्विटी अँड लायबिलिटीज. इक्विटी म्हणजे काय असणार? इक्विटी शेअर होल्डर. आणि लायबिलिटी म्हणजे काय? मालकाला असलेलं देणं. बरोबर का? आता मालकाला काय काय देणं असते? शेअर. आता बघा, ह्यात पहिलं काय येणार? शेअर होल्डर्स फंड, म्हणजे इक्विटी शेअर होल्डरचे फंड. ह्यात काय काय येणार? शेअर कॅपिटल. ह्यात काय येणार? शेअर कॅपिटल. आणि शेअर कॅपिटलची अमाऊंट कुठून आली, कशी आली, ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? बॅलन्स शीटची नोट नंबर 1, त्याला आपण काय म्हणतो? शेड्यूल नंबर. शेड्यूल नंबर नाही पण काय म्हणू शकतो? नोट नंबर 1 बॅलन्स शीटसाठी सेपरेट. कळतंय का?
तिथं लिहायचं परत चला वर्किंग नोट्स फॉर बॅलन्स शीट. पुढं काय दिलंय रिझर्व अँड सरप्लस. हे रिझर्व अँड सरप्लसची अमाऊंट कुठं आली त्यासाठी तुम्हाला काय बनवावं लागतं नोट नंबर 2 बरोबर का. आता बघा हे जे होतं माझं शेअर होल्डर्स फंड हे सगळे कोणाचे होते मालकांना असलेलं देणं बरोबर का. आता मालकांशिवाय बिझनेस इतर लोकांना पण देणं असतो. सर कोणाला देणं असतो क्रिएटरला देणं असतो बरोबर का. तुम्ही व्यवसायाच्या नावानं बँकेकडून लोन घेतलेलं असतं तर बँकेनं देणं असतं बरोबर का. मग इथं बघा ठीक आहे ह्या एकमध्येच लायबिलिटीमध्ये परत काय केलंय सेकंड नंबर दिलाय लायबिलिटीमध्ये त्याला नाव काय दिलंय नॉन करंट लायबिलिटीज. आत्तापर्यंत आपण काय शिकलो करंट लायबिलिटी आणि लॉंग टर्म लायबिलिटी. करंट म्हणजे एका वर्षाच्या आधीच्या लॉंग टर्म म्हणजे काय 10-15 वर्षांनी द्यायचं असतंय बरोबर का. तर इथं काय म्हणल्यानी नॉन करंट. आता करंट करंट आहे का हे नाहीये मग काय नॉन करंट आहे. नॉन करंट आहे म्हणलं काय असणार हे नॉन करंट आहे म्हणजे काय लॉंग टर्म लायबिलिटी आहे. बघा ह्यात दिलंय हेडिंग द्यावं लागते बरं का कंपल्सरी. हेडिंग द्यायचं आणि परत आत म्हणजे काय लिहायचंय लॉंग टर्म लायबिलिटीज. त्यासाठी काय बनवायचं नोट नंबर 3 त्याची टोटल लिहून टाकायची. बघा तिसरा आकडा काय दिलाय करंट लायबिलिटीज. काय दिलंय करंट लायबिलिटीज. त्यात पहिलं काय दिलंय बघा शॉर्ट टर्म बॉरोविंग्स. बॉरोविंग्स म्हणजे काय कर्ज घेतलेले बरोबर का. अशी कर्ज जे कशा आहेत एका वर्षाच्या आत पेड करायच्या आहेत त्यासाठी तुम्हाला काय बनवावं लागतं नोट नंबर 4 बरोबर ना. कोणाकोणाचे आहेत किती किती आहेत बरोबर ना. दुसरं काय येणार आहे हे झाले कर्ज घेतलेले. हे काय ट्रेड पेएबल्स. सर ट्रेड पेएबल म्हणजे काय क्रेडिटर्स. कोणाकोणाकडून किती माल खरेदी केला आहे उधारीवर ते ट्रेड पेएबल्स म्हणजे क्रेडिटर. त्यासाठी तुम्हाला काय बनवावं लागणार वर्किंग नोट आपलं नोट नंबर 5. पुढे काय दिलंय ऑदर करंट लायबिलिटीज. ऑदर म्हणजे काय किरकोळ. काय बोललोय ऑदर करंट लायबिलिटीज किरकोळ असतात. आउटस्टँडिंग सॅलरी कळतंय का लायबिलिटी आहे. समजतंय का. कोणाकडे ॲडव्हान्स घेतला असेल किरकोळ आहे. ते कुठे येणार सगळं नोट नंबर 6 मध्ये. पुढे काय दिलंय शॉर्ट टर्म प्रोव्हिजन्स. शॉर्ट टर्म प्रोव्हिजन म्हणजे काय प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. काय प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन कळते का. आपण प्रत्येक वर्षी काही ना काही टॅक्ससाठी प्रोव्हिजन करतो. टॅक्ससाठी प्रोव्हिजन म्हणजे काय माझी मालमत्ता नसती गव्हर्नमेंटला काय टॅक्स द्यायचा आहे त्याची तयारी मी आधीच केलेली असते. शॉर्ट टर्म प्रोव्हिजन म्हणजे काय येणार टॅक्सेशन येणार म्हणजे प्रोव्हिजन फॉर टॅक्स येणार. ठीक आहे त्याला काय वर्किंग नोट्स करायची गरज पडत नाही. तुम्हाला डायरेक्टली काय क्वेश्चनमध्ये दिलेलं असतं. समजतंय का. आता बघा माझा मुख्य आकडा कुठला येणार आहे हे पहिलं. ह्याच्यामध्ये परत 3 कुठकुठले बघा बॅलन्स शीटमध्ये पहिलं रोमन आकड्यामध्ये काय येणार पहिलं त्यामध्ये किती येणार हेडिंग 3. त्यातलं पहिलं हेडिंग कुठलं. पहिलं हेडिंग कुठलं इक्विटी अँड लायबिलिटीज. पहिलं हेडिंग कुठलं किंवा मालकाला असलेलं देणं म्हणजे काय इक्विटी अँड लायबिलिटीज. त्यात पहिलं काय येणार काय येणार शेअर होल्डर्स फंड. आणि शेअर होल्डर फंडच्या आतमध्ये कोणकोण येणार शेअर होल्डर फंडच्या आतमध्ये कोणकोण येणार शेअर कॅपिटल आणि रिझर्व अँड सरप्लस. समजतंय का. हां दुसरं कोण येणार आहे नॉन करंट लायबिलिटीज आणि करंट लायबिलिटीज. सर लक्षात कसं ठेवायचं बघा काय म्हणतोय बॅलन्स शीटचा पहिला आकडा त्यात किती येणार सब हेडिंग 3 येणार. त्यात बरोबर का 3 कोणकोणते इक्विटी अँड काय इक्विटी अँड शेअर होल्डर्स फंड आले का. इक्विटी किंवा इक्विटी अँड लायबिलिटी. काय येणार इक्विटी अँड लायबिलिटी. दुसरं काय येणार नॉन करंट लायबिलिटीज. आणि तिसरं काय येणार करंट लायबिलिटीज. इक्विटी आणि लायबिलिटीमध्ये त्याचमध्ये पहिलं काय येणार शेअर होल्डर्स फंड. शेअर होल्डर्स फंडमध्ये परत काय येणार शेअर कॅपिटल बरोबर का. आणि दुसरं रिझर्व अँड सरप्लस. नॉन करंट लायबिलिटीमध्ये काय येणार लाँग टर्म्स लायबिलिटी. आणि करंट लायबिलिटीमध्ये काय येणार बॉरोविंग्स शॉर्ट टर्म बॉरोविंग्स. परत काय येणार ट्रेड पेएबल. त्यानंतर काय येणार ऑदर करंट लायबिलिटीज. ऑदर किरकोळ काय दिली असेल ती. आणि परत काय येणार शॉर्ट टर्म प्रोव्हिजन म्हणजे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. समजतंय का. हे सगळं आपल्याला दिलं जास्तय बरोबर का. आता हे 1, 2, 3 बघायचं लिहिलेलं आहे ह्या सगळ्यांची टोटल घ्यायची. इथं ही टोटल कशाची असणार माझी लायबिलिटीजची बरोबर का. आता बघा दुसरं काय असतं आपल्या डाव्या साईडला असेट्स. तर असेटमध्ये काय काय असते फक्त असेट दोन प्रकारचे असतात कोणकोणत्या करंट असेट आणि लॉंग टर्म असेट किंवा करंट असेट आणि नॉन करंट असेट्स. तर पहिलं काय दिले बघा नॉन करंट असेट. वरी पण बघा सिक्वेन्स घेताना पहिले करंट घेत नाहीत पहिल्यांदा काय घेतात नॉन करंट. कळतंय का. काय केलं बघा नॉन करंट असेट्स. नॉन करंट असेटमध्ये काय येते पहिलं फिक्स्ड असेट.
आणि नॉन करंट म्हणजे काय? लॉंग टर्म 10-15 वर्ष यूज होतात. त्यात पहिलं काय आलंय? फिक्स्ड असेट. फिक्स्ड म्हणजे काय ते बघा, टँजिबल असेट्स, इनटँजिबल असेट. टँजिबल म्हणजे काय? जिसको हम टच कर सकते. आणि इनटँजिबल म्हणजे काय? इनटँजिबल म्हणजे काय? जिसको हम टच नाही कर सकते. आता तुम्ही ठरवायचं ना, ठीक आहे, आपण कशाला टच करू शकतो, बरोबर का? बघा काय दिले, टँजिबल असेल. टँजिबल म्हणजे काय? हा व्हाईट बोर्ड आहे, टच करू शकतो, बरोबर का? कॉम्प्युटर मध्ये सॉफ्टवेअर आहे, कॉम्प्युटरच्या आत मध्ये सॉफ्टवेअर आहे, टच करू शकतो का? नाही करू शकत. समजतंय का? म्हणजे ज्या असेटला आपण फिजिकली अस्तित्व आहे त्याला काय म्हणायचं? टँजिबल. आणि इनटँजिबल मध्ये काय येणार? गुडविल. दुसरं काय येत नाही इनटँजिबल मध्ये? काय येणार? गुडविल, पेटंट, बरोबर का? गुडविल, पेटंट, अजून काय? कॉपीराईट, असं येऊ शकतं. फक्त तुम्हाला टँजिबल असेटसाठी काय बनवावं लागतं? नोट नंबर 7 बनवावी लागते. आणि करंट असेटमध्ये काय दिले बघा? काय दिले बघा? इन्व्हेंटरीज. इन्व्हेंटरी म्हणजे काय असणार? स्टॉक. पहिल्यापासून शिकवले स्टॉक म्हणजे काय असते, करंट असेट. बघा काय दिले, ट्रेड रिसिवेबल, डेटर्स, बरोबर का? कंपनीनं काय ना काय कोणाला माल विकला असेल, सर्विस विकली असेल उधारीवर, त्यांच्याकडनं नसलेले पैसे म्हणजे ट्रेड रिसिवेबल्स, बरोबर का? ह्याला काय वर्किंग नोट्स बनवावी लागत नाही. आपल्या स्टॉकला, ट्रेड रिसिवेबलला काय करावं लागतं? वर्किंग नोट्स 8 बनवावी लागते. सर का? समजा ट्रेड रिसिवेबल आहे, त्यातनं काहीतरी बॅड डेट्स असतील, प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स असतील, ती पण काय करावं लागतील? मायनस करावं लागतील. आणि त्यातनं परत जी शिल्लक राहील ती कुठे येणार? डायरेक्टली इथं येणार. पुढं काय दिलंय? कॅश अँड कॅश इक्विवेलंट. कॅश अँड कॅश इक्विवेलंट म्हणजे काय? जर माझ्याकडे 2000 नोट आहेत तर ती झाली कॅश, आणि जर माझे पैसे बँकेत आहेत, माझ्याकडे बिल ऑफ एक्सचेंज आहेत, समजते का, माझ्याकडे चेक आहेत, तर त्याला काय म्हणायचं? कॅश अँड कॅश इक्विवेलंट, म्हणजे कॅशचा आणि बँकेचा बॅलन्स तुमचा नोट नंबर 9 टोटलमध्ये येणार. पुढं काय दिले? शॉर्ट टर्म लोन अँड ॲडव्हान्सेस. सर लोन कसं काय? आपली कंपनी पण दुसऱ्याला लोन देऊ शकते ना. आपली कंपनी पण दुसऱ्यांना लोन देऊ शकते, मग त्याला काय म्हणायचं? शॉर्ट टर्म लोन किंवा ॲडव्हान्सेस. ते पण कुठे येणार? करंट असेटमध्ये. त्यासाठी वर्किंग नोट नंबर काय बनणार? 10. परत काय दिले? अदर करंट असेट्स, किरकोळ असेट्स, बरोबर का? किरकोळ कोणाकडनं काय येणार असेल त्याला काय म्हणायचं? अदर करंट असेट्स. आणि त्यासाठी नोट नंबर किती बनणार? 11, बरोबर का? आणि वर्किंग नोट नंबर 7 पासून ते वर्किंग नंबर 11 पर्यंत ज्या रकमा आहेत त्या रकमांची टोटल, त्या अमाऊंट्सची टोटल इथं येणार. आणि त्याला काय देणार आपण? टोटल बी सांगतोय फक्त समजण्यापुरतं. आणि एची आणि बीची म्हणजे टोटल लायबिलिटीजची आणि टोटल असेटची बेरीज नेहमी काय आली पाहिजे? सेम. समजतंय का? ठीक आहे. आणि आता एक एक्सप्लेन करायचं, ठीक आहे. इथं मी आता बोलताना जे जे काय सांगितलं प्रत्येक आयटमचं, समजा मी हे सांगताना काय उदाहरण दिलं असेल, नेमकं काय असतं, चेंज इन इन्व्हेंटरी म्हणजे काय सांगितलं असेल, तर ते लेक्चर चालू असताना किंवा स्टॉप करून जवळ तेव्हा आपल्या वहीत लिहून काढा, जेणेकरून पेपरच्या वेळेस आपल्याला कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे. आता हे खुडून परत मी काय लिहू शकत नाही, म्हणजे प्रत्येकाचं आयटमचं एक्सप्लेनेशन इथं लिहू शकत नाही. समजतंय का? म्हणून काय म्हणलं, ज्या वेळेस समज तुम्हाला मी परिचय शिकवतोय तर ते काय असेल, जे काय मी बोललो असेल ते हळूहळू ऐका आणि आपल्या भाषेत लिहून काढा. मराठीत लिहायचंय मराठीत लिहा, काय अडचण नाही. समजतंय का? कारण ज्या वेळेस तुम्हाला मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेईल त्या टायमिंगला तुम्हाला हे कळलं पाहिजे की बा हा आयटम इथे जाणार आहे. अजून एक, काय काय जण म्हणतील, सर असं केलं तर 1 2 3 4 5 6 7, बरोबर का? परत इकडं 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 असं केलं चालतंय का? काय अडचण नाही. पण तसं करण्यापेक्षा काय करायचं, पहिल्यांदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं फॉर्मॅट तयार करून घ्यायचं टकाटक मस्तमध्ये, बरोबर का? लगेच त्याच खाली पर काय करायचं, ह्याच्या नोट्स बनवायला लाईन नंबर काय करायचं, जागा सोडायची. परत काय करायचं, बॅलन्स शीटचा फॉर्मॅट टकाटक बनवायचा आहे असा, त्यापाठी मग लगेच काय करायचं, कंटिन्यू. हे त्याच्या नोट्स आहेत त्या नोट्स नंबर लिहून ठेवायच्या, कळते का? आणि जावायची तेव्हा अमाऊंट लिहून जावाय तेव्हा लाईन सिक्वेन्सने काय करायचं, टोटल मांडत जायच्या. ठीक आहे. आता जी नवीन मुलं आहेत त्यांना मी काय बोलतोय समजणार नाही, पण ज्यांनी जर 11वी आणि 12वीचा क्लास आमच्याकडे केला असेल, आमच्याकडे म्हणजे माझ्याकडे केला असेल तर का, म्हणजे मी लय भारी शिकवलं असं काय अर्थ नाही आहे, माझ्यापेक्षा पण शिकवणारे बाप लोक आहेत. ठीक आहे. तर ज्यांनी कोचिंग क्लास माझ्याकडे केला असेल तर तुम्हाला सिक्वेन्शियली कुठलाही आयटम न विसरता शेवटपर्यंत टॅली कसं करायचं हे अगदी योग्य रीतीनं जमल. ठीक आहे.
जर ज्यांना बेसिक लेक्चर पाहिजे असतील ते बेसिक लेक्चर पाहू शकतात, ठीक आहे. बेसिक लेक्चर पण अपलोड केलेले आहेत. आणि जर तुम्हाला आमचे चॅनल आपलं सॉरी व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद. काय झालं, आपलं काम शिकवायचं असलं बोलता येत नाही आपल्याला काय. हां लिहून घ्या लिहून घ्या. काय म्हणत असतं, प्लीज लाईक सबस्क्राईब. नाही बोलता येत मला. काय लाईक करू सबस्क्राईब करू, आपल्या पोरांनी बघितलं बाद झालं.